उमेदला खासगीमध्ये रूपांतर करण्यासाठी जो खटाटोप सुरू आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन करण्यात आलं होतं, याबद्दलच्याच या काही बोलक्या प्रतिक्रिया। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून 50 लाख महिला या अभियानाशी जोडलेल्या आहेत। या महिलांचे स्वयंसहायता समूह 4.5 लाख स्वयंसहायता समूह आज मिथिला कार्यरत आहेत। 20,000 ग्रामसंघ आणि 850 प्रभाग संघ या फेडरेशन अभियानाच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये काम करता आहेत आणि हे करण्यासाठी 50,000 गाव पातळीवरच्या कार्यकर्त्या या अभियानाने तयार केलेल्या आहेत। माझी शासनाला विनंती आहे की या सर्व कार्यकर्त्यांचं आणि अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं शासनाने नुकसान करू नये। हे जर त्रयस्थ संस्थेकडे गेले आणि अभियान ज्या पद्धतीने आता चालू आहे त्या मनुष्यबळ शाखेच्याकडून त्रयस्थ संस्थेकडे हे जर काम केलं तर याचा शासनावर 32% बोजा होणार आहे आणि यामुळे शासनाचं धोरण आहे की आता कोविड-19 काळामध्ये आपण जितका शक्य होईल तेवढा शासनावरचा बोजा कमी करायचा आहे, बचत करायची आहे। मग अशा वेळेला 32% आणि अभियानातल्या त्रयस्थ संस्थेला हा जर निधी दिला गेला तर याच्यामुळे शासनावर पडणारा जो बोजा आहे तो शासन कशासाठी घेत आहे यामागचं काहीही यामागचं काही अर्थ आम्हाला लागत नाही आहे। आणि मला हे म्हणायचं आहे की अभियान हे इतक्या चांगल्या पद्धतीने एका वेगळ्या टप्प्यामध्ये आलेलं आहे। आज गावातल्या महिला गटाच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून आता उपजीविकेकडे वळलेल्या आहेत। अशा एका टप्प्यामध्ये अभियानाच्या कर्मचाऱ्यांवर जी गदा आलेली आहे आणि 3,500 कर्मचारी जे दिवसरात्र गावामध्ये काम करत आहेत बेरोजगार झाले आणि त्रयस्थ संस्थेकडे गेले तर याच्यामुळे अभियानाच्या कामाला मोठी खीळ बसणार आहे आणि याचा फार मोठा परिणाम सर्वव्यापी महाराष्ट्रावर होणार आहे। तर हे होऊ नये याच्यासाठी शासनाने पुन्हा एकदा विचार करावा आणि या प्रकारचं कुठलंही काम हे अभियानाचं थांबवू नये अशी माझी विनंती आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, आमची एवढीच मागणी आहे, आम्ही कधीही कंत्राटी लोकांनी आम्हाला परमनंट कराची मागणी केली नाही, त्याच्यामुळे कुठलीही त्रयस्थ संस्था देऊ नये। आमच्यासोबत जे आमच्या 50,000 CRP किंवा कम्युनिटी रिसोर्स पर्सन आहेत आणि 50 लाख महिला आहेत, आम्ही सगळ्यांनी खूप जीव लावून मन लावून हे अभियान वाढवलं आहे। या अभियानामध्ये आम्ही या महिलांना पायावर उभ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही एक उमेद त्यांच्या मनात निर्माण केलेली आहे, ती उमेद कृपया जिवंत राहू द्या। ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे, साहेब कृपया हे उमेद अभियान वाचवा। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।